भारत में पहली बार इंटरनेशनल टेक्नोलॉजी से बना इंस्टेंट इलेक्ट्रिक हीटिंग टैब। अब आपको गर्म पानी मिलेगा सिर्फ 10 सेकंड्स में। अब गैस स्टोव पर पानी गर्म होने के इंतजार को कीजिए बाय बाय। अब आपको नहाने का पानी गर्म करते हुए बिजली का झटका नहीं लगेगा। इस टैब को आप बाथरूम की दीवार और किचन के बेसिन में फिक्स कर सकते हैं। ये इंस्टेंट हीटिंग टैब बना है ABS प्लास्टिक मटेरियल से, जो आपको देता है 60 डिग्री टेम्परेचर तक का गर्म पानी। खास तौर से सर्दियों में महिलाओं को किचन में सुबह सुबह हिम्मत ना होने पर भी ठंडे पानी से काम करना पड़ता है। उस पर अगर गैस पर पानी गर्म करें तो वक्त और पैसा दोनों की बर्बादी होती है। ऐसे में इंस्टेंट हीटिंग टैब एक वरदान से कम नहीं होगा। किचन की सिंक और जिद्दी तेल से भरे बर्तनों की सफाई, सब्जियों और फलों को धोने से लेकर पुरुषों के लिए शेविंग जैसी आपकी कई छोटी मोटी जरूरतें गर्म पानी के बिना पूरी नहीं होती। पर अब इंस्टेंट हीटिंग टैब करेगा ये सारी जरूरतें पूरी पलक झपकाते ही। आमतौर पर पानी गर्म करने के लिए इमर्जन रॉड, गैस स्टोव या गीजर का इस्तेमाल होता है, जिनमें पानी गर्म करने के लिए 15 से 20 मिनट तक का इंतजार करना होता है। बिजली का भारी बिल आता है और गैस खर्च होती है। इस तरह से इनसे वक्त और पैसा दोनों की ही बर्बादी होती है, वो भी इससे जुड़े रिस्क के साथ। लेकिन हमारा इंस्टेंट हीटिंग टैब 10 सेकंड में आपको देता है गर्म पानी, वो भी कम बिजली की खपत के साथ। यानी ये बचाएगा आपका वक्त और पैसा दोनों ही, बगैर शॉक लगने या हाथ जलने के रिस्क से। तो फिर देर कैसी, अभी कॉल करें और अपना ऑर्डर बुक करें। संपर्क राहुल आबा देवरी हंजे, समर्थ इंटरप्राइजेस, दुकान नंबर 15, सावता मार्केट, फुले कॉलोनी समोर, धुळे। मोबाइल क्रमांक 94216 17820, 75887 35720। सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। धुळे शहरातील ऍडव्होकेट सुनील जैन यांच्या स्मरणार्थ न्यायालयात सोमवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन न्यायमूर्ती दीपक डोंगरे यांच्या हस्ते आले। धुळे बार असोसिएशन आणि HDFC बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऍडव्होकेट सुनील जैन यांच्या स्मरणार्थ धुळे न्यायालयात सोमवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन न्यायमूर्ती दीपक डोंगरे यांच्या हस्ते झाले। या शिबिरात वकील तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला। यामुळे धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट डीजी पाटील, उपाध्यक्ष ऍडव्होकेट मधुर पिसे, सचिव सूर्यवंशी, बँकेचे जितेंद्र वाणी, डॉक्टर सुनील चौधरी आदी वकील मंडळी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या धुळे कोर्टात जे रक्तदान शिबिर आयोजित केलं HDFC आणि बार असोसिएशनतर्फे ॲडव्होकेट कैलासवासी सुनील जैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, तर इथं रक्तदानला बऱ्याच वकील आणि जज साहेबांनी रक्तदान करून हा कार्यक्रम चालू आहे व बरेच जण रक्तदान करणार आहेत, तर आम्ही रक्तदात्यांना शुभेच्छा। रमाई आवास घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मिळावा अशा आशयाचे निवेदन योजनेच्या लाभार्थ्यांनी वडपा प्रशासनाला सोमवारी दिले। पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना शहरात राबवली जात आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली, त्या रकमेतून लाभार्थ्यांनी घरे बांधण्यास सुरुवात केली। परंतु या योजनेअंतर्गत दुसरा हप्ता अद्यापही मिळालेला नाही, तरी हा हप्ता त्वरित मिळाला पाहिजे अशी मागणी करीत रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वामिक दामोदर यांच्या नेतृत्वाखाली घरकुल लाभार्थ्यांनी मनपा प्रशासनाला सोमवारी निवेदन दिले। यावेळी आयुक्त शेख बाहेरगावी गेलेले असल्यामुळे उपायुक्तांशी चर्चा करण्यात आली। त्यात या योजनेचा निधी उपलब्ध होत नाही याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली सबका साथ सबका विकास, त्या अनुषंगाने देशातल्या सगळ्या गरीबांना 2021 पर्यंत पक्की घरं देण्यात येतील आणि त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना या संबंध महाराष्ट्रात देशामध्ये कार्यान्वित केलेला आहे आणि शासनाने जो गरीब माणूस आहे त्याला 2,50,000 रुपयाचं घरकुल हे मंजूर करण्याचा आदेश केला आहे। ज्याचे कच्चे घर आहेत ते पक्के व्हावेत ही अपेक्षा आहे। त्या अनुषंगाने गेल्या 2008 पासून लोकांनी अर्ज फाटे केलेले होते, परंतु
अधिकारी हे वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यास अनुत्सुक असतात आणि त्यामुळे गरजू लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळत नाही. आम्ही सातत्याने या संदर्भामध्ये पाठपुरावा करतो आहे आणि त्यामुळे आज 2017-18 या वर्षामध्ये जे 50 लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना पहिला 1.25 लाखाचा हप्ता आम्ही वितरित करण्यास महापालिकेला समाज कल्याण खात्याला भाग पाडले. आता ज्यांनी पहिला हप्ता मिळाला पण दुसरा हप्ता त्यांना मिळाला नाही त्यामुळे पैशांअभावी त्यांचं काम बंद पडलेलं आहे आणि बंद पडल्यामुळे किमतीसुद्धा वाढत आहेत. त्या लोकांनी 2 महिन्यापासून महानगरपालिकेला अर्ज दिला आहे की आम्हाला दुसऱ्या हप्त्याचा चेक मिळाला पाहिजे, परंतु महापालिका पातळीवरती अजूनही ठोस पावले उचलले गेले नाहीत. 2018-19 25 जानेवारी 2019 मिटिंगमध्ये 312 लाभार्थी होते, त्यापैकी 50 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. 11 महिन्यानंतर 13 तारखेला आम्ही कार्यादेश वाटले 50 लाभार्थ्यांना, पण 262 जे आहेत उर्वरित ज्यांना मान्यता देण्यात आली आहे पात्र लाभार्थ्यांना त्वरित पहिला हप्ता द्यावा म्हणून आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो होतो आणि तसं आश्वासन आम्हाला उपायुक्त गिरीसाहेबांना दिलेलं आहे. या ठिकाणी एक इशारा देतो की काल मर्यादा ठरली पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुद्धा लाभार्थ्यांना अजून लाभ मिळत नाही आहे. का मिळत नाही याची चौकशी झाली पाहिजे. 1510 लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभाच्या याद्या जाहीर केल्या पण प्रत्यक्षामध्ये किती लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला आहे याची चौकशी झाली पाहिजे. आणि या पाठीमागं जे लोक वेळ काढूपणा करतायत प्रत्यक्ष लाभ देण्यास अनुत्सुक आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे अशी मी आज या ठिकाणी मी मागणी करतोय. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. म्हाडा वस्तीतील घरांवर पोलिसांनी टाकला छापा, सुमारे 1.25 लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा केला जप्त. वरखेडी रस्त्यावरील कचरा डेपो हलवण्यात यावा मागणीचे मनपा प्रशासनाला देण्यात आले निवेदन. धान्य गोडाऊन ते सुरत बायपास हायवे पर्यंतच्या मॉडेल रस्त्याच्या कामाला झाला प्रारंभ. ऍडव्होकेट सुनील जैन यांच्या स्मरणार्थ न्यायालयात घेण्यात आले रक्तदान शिबिर. घरकुल योजनेचा दुसरा हप्ता त्वरित मिळावा या मागणीचे निवेदन मनपा प्रशासनाला देण्यात आले. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.